देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी, देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी। माऊली तू माझी देवा सर्व दुख हारी, नाम तुझे घेतो देवा पहाटे चपारी। हरी मुखे म्हणा जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी। देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम। विठ्ठल 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 विठ्ठल। देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी। नमस्कार मंडळी, देवाची द्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजकाल सगळेजण सुखाच्या मागे धावत असतात, धडपडत असतात, पण काही केल्या त्यांना सुखप्राप्ती होत नाही। खरं तर सुखप्राप्तीसाठी एक सुकर मार्ग म्हणजे अध्यात्म। तर बघूया आजच्या कीर्तनामध्ये भगवताचार्य हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज जोशी काय सांगतात ते। राम कृष्ण कृष्ण हरे दास, पुरे आस पुरे ना।
ఏదాజానుబాహుం ధృతసరధనుషం బద్ధపదమాసనస్థం పీతం వాసోసానం నవకమలదళస్పర్ధినేత్రం ప్రసన్నం వామాంకారూఢసీతాముఖకమలమిలల్లోచనం నీరదాభం నానా అలంకారదీప్తం తతతమురుజటామండనం రామచంద్రం హేతో ఏక సంతాఠాయి లాభపాయి ఉత్తమ మనవితాత్యంచే దాస పుడే ఆస ఉరేనా కృపాదాన కేలే సంతి కల్పాంతి సరేనా మనవితాత్యంచే దాస పుడే ఆస ఉరేనా తుకా మణి సంత సేవా హే చిదేవా ఉత్తమ మనవితాత్యంచే దాస పుడే ఆస ఉరేనా సమచరణ సరోజం సాంద్రనీలాంబుదాభం జగనని హితపాణిం మండనం మండనానాం తరుణతులసిమాలాకంధరం గంజనేత్రం సదయధవలహాసం విఠలం చింతయామి యోంతః ప్రవిశ్య మమ వాచమిమాం ప్రసుప్తా సంజీవయత్యఖిలశక్తిధరస్వధామ్నా అన్యాంశహస్తచరణశ్రవణత్వగాదీన్ ప్రాణాన్ నమో భగవతే పురుషాయ తుభ్యం. ఓం నమో జ్ఞానేశ్వర. కరుణాకర దయాళా తుంసానుగ్రహ లాధలు పావన ధాలు చరాచరి విఠల విఠల హేతో ఏక సంతాఠాయి లాభ పాయి ఉత్తమ మనవితాత్యంచే దాస పుడే ఆసౌరేనా. ప్రస్తుత చింతన రూపీ సేవేకర్త ఘేతలేలా అభంగ జగత్వందనీయ జగద్గురు శ్రీమంత శ్రీ తుకోబరా యాంచా దిడక్యా పద్ధతిచా చార చరణాంచా సంతాంచా మహిమా సంత సంగతిచా వర్ణన కరణా సంతాంచా చరణాచా లాభ వర్ణన కరణా అభంగ ఆయ విఠ్ఠల విఠ్ఠల. యా అభంగాద్వారే జగద్గురు తుకోబరా తీన ప్రకారచే లాభ సంగతాత్ కనిష్ట కోటిచా మధ్యం కోటిచా అని ఉత్తమ కోటిచా. కనిష్ట కోటిచా లాభ హా ఆహె కీ మానసాచ్యా ఠికాణీ అసలేలీ కామనా కామనేచీ నాహీసా హోణ కామనా నాహీసా హోణ ఇచ్ఛా మరున జాణ హా కనిష్ట కోటిచా లాభ ఆహె. దుసరా మధ్యం కోటిచా లాభ హా ఆహె కీ సంతానీ జో ఆపల్యావర ఉపకార కేలాయ సంతానీ కాయ కేలాయ కృపేచా దాన కేలాయ హా మధ్యం కోటిచా లాభ. అని ఉత్తమ కోటిచా లాభ హా ఆహె కీ సగళ్యాత్ సంతాచా చరణాచీ సేవా కర్ణ ఆ సగళ్యాత్ అని మహత్వాచా కాయ ఉత్తమ కోటిచా లాభ ఆహె. విఠ్ఠల విఠ్ఠల విఠ్ఠల. జగద్గురు తుకోబరాలే లోకాన్ని విచారలం మహారాజ్ తుమ్ही సంత సంగతిత జా సంతాచీ చరణాచీ సేవా కరా సంతాచ దాస్యత్వ కరా ఆమలా సాంగతా హే ఖరే పన్ సంత కోన్ కారణ కలియుగామధ్ये పోటాసాఠీ సంత ఝాలే కలి మాజీ బహుత పోటాసాఠీ ఉట్లే జాతా ఆమేసలా
पोटासाठीच चालू आहे सगळीकडे. आमचं काय चालू आहे? प्रत्येक आहे, वादक असेल, कीर्तनकार असेल, गायक असेल, भागवत कथाकार असेल, रामकथाकार असेल, देवी भागवतकार असेल, सगळे तुम्ही सोडून बरं का. आता तुम्ही जातला, आम्ही काय विनाकामाचं ऐकायला आलो म्हणले ना, आम्हाला कुठले पैसे असं काही नाही बरं. तुम्ही सोडून आम्ही सगळे एवढे सगळे हां हे सगळे पैशासाठी उगा इकडून तिकडं तिकडून. आता आमचा मग येतानाच मग अशी विनोद झाला, माणसं जे असतात ते रात्री झोपतात आणि दिवसा जागतात, पण कीर्तनकार वादक आणि गायकाचं कसं झालंय, ते दिवसा झोपतात आणि रात्री जागत येते. मग रात्री कोण जागत आहे? राक्षस जागत येत आहे. राक्षसच झाले आपण. आता रात्री 2, 4, 5 रोज वाजते झोपायला. माझा मुद्दा इथंच आहे की संत कोण, कारण संत सहजासहजी भेटत नाहीत. विवेक चुडामणी नावाचा आचार्यांचा ग्रंथ आहे, त्या विवेक चुडामणीमध्ये 3 गोष्टी दुर्मिळ सांगितल्यात, मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम, महाजन संशया हा किंवा महापुरुष संशया, 2 पाठ आहेत, पाठभेद आहेत, महापुरुष संशया किंवा महाजन संशया हा 3 गोष्टी. त्यातली शेवटची म्हणजे महत्त्वाची गोष्ट आणि त्याच्या अलीकडची गोष्ट महत्त्वाची आहे. मनुष्य जन्म दुर्मिळ आहे हा खरं आहे, पण मनुष्यानं मनुष्य जन्माला येऊन माणसासारखं वागणं हे काय आहे पुन्हा मनुष्यत्वम. आता मला सांगा, गाढवा पुढं 1 पाटी बुंदी ठेवा आणि 1 पाटी काय करा तंबाखू ठेवा. गाढव काय खातं? बुंदी का तंबाखू? बुंदी खातं गाढव, बरोबर. मग जे तंबाखू खात नाही ते असं काही नाही, गाढवाला कळतं काय खावन काय नाही. माझा मुद्दा कुठे आहे? माणसानं माणसाचा धर्म सोडला. माणसाचा धर्म काय? गर्भवासामध्ये असताना प्रत्येक जीव आईच्या गर्भामध्ये भगवंताला एक काय करतो, विनंती करतो. काय विनंती करतो? एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवोनी. आठवीन पायी धर्म 2 प्रकारचे बरं का. भागवताच्या चिंतनामध्ये 2 प्रकारचे धर्म सांगितले, एक परमधर्म आणि दुसरा धर्म. धर्म म्हणजे काय? जन्माला आलो तर आई वडिलाची सेवा करणं, पत्नीचा सांभाळ करणं, मूल अर्थात पत्नीचा सांभाळ करणं, ज्याला आहेत त्याला बरं का, ज्याला नाही त्याला काही संबंध नाही. ज्याचा आहे त्याला पत्नीचा सांभाळ करणं, मुलाचं पालन पोषण करणं, हा काय आहे? आपला धर्म आहे. पण या धर्मात गुरफटून जाण्या एवढं परमधर्मापासून आपण वंचित होऊ नये. ह्या धर्मामध्ये गुरफटून जाऊ नये. आपलं काय झालंय? आपण धर्मामध्येच गुरफटलोत परमधर्मापासून. परमधर्म काय? भगवान परमात्म्याच्या पायाचं चिंतन करणं हा आपला काय आहे? आपला जन्मच कसाठी आहे? देवे दिला देह भोजना गोमटा, बरोबर आहे का? भोजना गोमटा, भजना गोमटा. जगद्गुरु तुकोबार तर म्हणतात ना, भजन करणं सामान्याचं काम नाही. तुका म्हणे येथे पाहिजे, इथं काय पाहिजे? अधिकारयुक्त पाहिजे, जातीचं पाहिजे. जगद्गुरु तुकोबार म्हणतात, आम्हाला देवाने त्यासाठीच पाठवले, तुका म्हणे मज धाडिले. माझा मुद्दा काय आहे? धर्म काय? धर्माचा पालन करण्यात गुरफटून जाऊ नये, कारण आपण परमधर्मापासून. साध्या भाषेत जर बोलायचं झालं, एक असतो लौकिक धर्म आणि दुसरा असतो अलौकिक धर्म. जर एक दृष्टांत देऊन सांगायचं झालं, तुम्ही घरून निघालात आजीबाई, घरून तुम्ही कीर्तनाला निघालात, बरोबर आहे. कीर्तन ऐकणं हा तुमचा काय आहे? परमधर्म आहे, बरं बाबा. कीर्तन ऐकणं काय आहे? तुमचा परमधर्म आहे. पण रस्त्यात जर तुम्हाला 30 वर्षापूर्वीचा मित्र गाठ पडला तर तुम्ही त्याला डावलून येचाल का? नाही ना. मग मित्राला बोलणं काय आहे? तुमचा परमधर्म आहे. पण त्या मित्राला बोलण्याच्या नादात कीर्तनाकडे आल्यावर संपलं, सांगितलं की कीर्तनच संपलं. कसं झालं मग? सगळंच गेलं. आजीबाई बरं बोलले, सगळंच गेलं. तसं देवानं आपला जन्म दिलाय कशासाठी? भजन करण्यासाठी. आपण काय करतोय? वाया घालवतोय. म्हणून जगद्गुरु तुकोबाला वारंवार सांगायची पाळी आली, सांगतो तुम्हासी बाजारे नाही तरी गेला जन्म वाया. परमधर्मापासून वंचित झालं की विसरले तया थोर झाली हानी पचतील खानी 84 म्हणून माझा मुद्दा इथं आहे काय? परमधर्म आणि धर्म याचे जर आपला मार्ग दाखवतात, याचा जो भेद दाखवतात, खरा जो लाभ आहे संतांच्या चरणाचा, सगळ्यात मोठा लाभ आहे बरं का, जीव आणि परमात्म्यातला भेद मिटवणं आणि जीव परमात्मा अभेद करणं, हा सगळ्यात मोठा संत संगतीचा लाभ आहे. विठ्ठल विठ्ठल. दोन प्रकारे काय झाले? विभागले गेले बरं का. एक द्वैत भावात वेगळे गेले आणि अद्वैत भाव. द्वैत म्हणजे काय? दोन असणं. दोन्हीचे प्रमाण सांगतो तो बरं, जास्त अवघडामध्ये शिरत नाही. दोन्हीचे प्रमाण सांगतो. द्वैत म्हणजे काय? मी भक्त तू देव ऐसे करी, हे झालं द्वैत. आणि अद्वैत म्हणजे काय? तू का म्हणे येते नाही भिन्न भाव, भक्त तो देव, देव भक्त
भक्त तो देव देव देवातला आणि आपल्यातलं काय संपवणं डिस्टन्स ज्याला इंग्लिश मध्ये डिस्टन्स म्हणतात अंतर संपवणं बरं ज्ञानोबराची भाषा आहे का जीव परमात्मा दोन्ही ऐक्यासनी बैसोनी जीवाचं आणि परमात्म्याचं ऐक्य होणं हा सगळ्यात मोठा काय संत संगतीचा लाभ आहे विठ्ठल महाराज आमचा विषय चालू होता की संत कोण पोटासाठी संत कली माझे संत संत कोण शास्त्रानं बरेचसे लक्षणं सांगितले सगळे सांगत बसत नाही फक्त मोजके लक्षणं सांगतो एक भागवतातलं सांगतो एक व्याकरणाचं सांगतो एक ज्ञानोबराचं सांगतो आणि एक जगद्गुरु तुकोबराचं सांगतो ज्ञानोबराय सांगतात शस्त्रेवळी तोडलिया का देह अघि माझी पडलिया चित्त भासुके पोहडलिया शेवोचिने पहिली व्याकरणकाराने चिंतन केले संतुष्टम सततम वर्तते इति संत भागवत सांगतं तृतीय स्कंध कपिल देवभूती संवादाच्या माध्यमातून कपिल भगवान देवभूती मातेला सांगतात तितिक्षवः कारुणिका सुहृदः सर्व देही राम अजात शत्रवः शांता साधवो साधू भूषण हे झाली भागवतातली आणि मुक्ताबाईंनी एक सुंदर व्याख्या केली संताची ते तुम्हा आम्हाला सगळ्याला काय कळण्यासारखे संत कोण संत तोची जाना जजे दया अंगामध्ये दया आहे आणि ज्याच्या अंगामध्ये क्षमा आहे हे दोन विभिन्न गुण आहेत बरं का काही जणांचा समज आहे दया म्हणजे क्षमा क्षमा म्हणजे दया दया नावाचा प्रकार समजण्यासाठी दधीजी ऋषीचं चरित्र काय करा देह कष्टविती पर उपकारी ही झाली दया आणि अपराध केल्यानंतर सहजगत्या क्षमा करण्यासाठी त्याचं काय करा चरित्र बघा द्रौपदीचं द्रौपदीचे पाची पोरं अश्वत्थामेने मारले पण द्रौपदी काय म्हणते मुंचताम मुंचतामेश ब्राह्मणो निरंतरम गुरु याला सोडून टाका तुम्ही ही झाली क्षमा हे दोन्ही गुण जिथं एकत्रित आढळतात त्याला म्हणतात संत विठ्ठल विठ्ठल दया आणि क्षमा हे दोन्ही गुण एकत्रित संतांपाशी असतात आणि अशा संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर त्यांच्या चरणापाशी लाभच लाभ आहे अभंगाचं पहिलं चरण हे तू एक संता ठाई संता ठाई लाभ पायी उत्तम भगवान परमात्म्याच्या चरणापाशी जेवढा लाभ आहे त्याच्या कैक पटीनं काय आहे त्या भागवताच्या प्रसंगामध्ये येऊन जातं दशमस्कंदामध्ये नागपत्न्या कालियाच्या पत्न्या भगवान परमात्म्याची स्तुती करतायत न्यायो ही दंड कृत किल्मिषेस्मिन स्तवावतार खल निग्रहाय आणि मागताना शेवटी काय मागतायत भगवान परमात्म्याची चरणाची धूळ मागतायत काय धूळ मागतायत का की भगवान परमात्म्याच्या चरणाच्या धुळीचा अद्भुत महिमा आहे पण त्यासाठी भगवान शंकराला तप करावं लागलं बळीराजाला त्रैलोक्याची संपत्ती अर्पण करावं लागली हे सगळं संतांच्या ठिकाणी द्यायची काही गरज नाही फक्त कृपा कटाक्षे न्याहाळिले पदी आपुल्या फक्त संतांनी आपल्याकडे दृष्टिक्षेप केल्याबरोबर काय होतं
आपले सगळे जी अविद्या असेल अज्ञान असेल नष्ट होऊन जातो, हा सगळ्यात मोठा लाभ काय आहे, संतांच्या संगतीचा पायाचा आहे. बरं, अजून संत वाङ्मयामध्ये काहीतरी थोडेसे प्रमाण सापडतात. संतांच्या चरणाच्या धुळीचा लाभ काय, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज किंवा सुख वसे ह्याची ठाई बहुपायी संतांची किंवा संत दर्शने हा लाभ पद्मनाभ किंवा दुसरं प्रमाण सांगतो काकड्याच्या प्रमाणामध्ये एक चिंतन येऊन होत. संत चरणी भाव धरा क्षण क्षण राम स्मरा मोक्ष सायुज तावरा हे करा बापानो. काय थोडं मी आदला बदली करतो चरणाची. संत चरणी भाव धरा मोक्ष सायुज तावरा आणि साधन काय सांगितलं, क्षणोक्षण राम स्मरा हेच करा, क्षणोक्षणाला राम स्मरा आणि हेच करा सांगितलं. परिणाम संत चरणाच्या ठिकाणी भाव आपला जागृत होईल आणि परिणामत मोक्षाची प्राप्ती काय होईल आपल्याला होईल. जगद्गुरु तुकोबाराला विचारलं लोकांनी, महाराज तुमच्याकडं मोक्ष आला कुठून? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मोक्ष म्हणजे मुक्ती आमची बायको आहे. तू का म्हणे मुक्ती परणिले नो बरे, तू का म्हणे मुक्ती परणिले नो बरे, आता दिवसा चारी खेळी मेळी, आता दिवस चारी खेळी मेळी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संतांच्या चरणाच्या ठिकाणी लाभच लाभ आहे, मोक्ष ती तर आमची बायको झाले. संत बर, संत सज्जनी मांडले दुकान जे जाया पाहिजे ते आहिरे, भुक्ती मुक्ती फुकाच साडे. पण असं झालंय, एखादा किराणा दुकानदार गहू घ्या फुकट फुकट किडलेलं बिडलेलं असेल म्हणून त्याच्याकडे आपण लक्ष देत, तसं संतांच्या दुकानाचं झालंय. संतांनी दुकान घातलंय, घातला दुकान देते आली असे. दान म्हणजे दान काय? एक जण मला गाय दान केली, मला महाराज घेऊन जाऊ तुम्हाला चांगलं दूध देते. म्हणजे दूध देते का? म्हणजे हो व्यवस्थित दूध देते, घेऊन जा. म्हणलं ठीक आहे. वासरून गाय आणली आणि शेजारीच होता. काय झालं, ह्या गल्लीतून त्या गल्लीत आमचं असं घर, गाय दान केली बरोबर धार काढायच्या टायमिंगला केटली घेऊन यायचं. महाराज पाहुणे आले तर जरा दूध देता का? दररोजच महाराज पाहुणे आले तर दूध देता का? मग हे दान दान होतं का? म्हणजे गाय तर दान करायची आणि दूध घरी घेऊन जायचं असं आहे का? ह्याला दान म्हणत नाही. तर जे विना अपेक्षेचं काय केलं जातं, दिलं जातं, त्याच्याकडून कुठलाही मोबदला घेतला जात. पर अजून एक प्रमाण सांगतो, देशे कालेचं पात्रेचं तद दानम, देश काल पात्राचा विचार करून जे दान दिलं जातं. बरं, ह्याच्यावर भाष्य करताना ज्ञानोबाराय बोलतात, तरी स्वधर्माते अतोते जे जे मिळे अपयनादे, मग तेथे बहुता ते सन्मान योगे, स्वधर्मानं मिळवणं. पर ह्यालाच तुकोबाराय प्रमाण देतात. किती प्रमाण सांगायचे? प्रमाणच प्रमाण आहे जगद्गुरु तुकोबाराचे. जोडोनी या धन उत्तम असं दान ते फुकट देऊन टाकतात फुकट. पण आपली अवस्था अशी झाली, संत घेऊन घ्या घ्या घ्या, आपण म्हणतात कोणी तयाकडे न बाहेर, कोणी त्याच्याकडे बघायलाच तयार नाही. नको आम्हाला, नको आम्हाला भक्ती, नको मुक्ती, नको. अजून काय दुसरं पाहिजे असेल तर मिळतंय. म्हणजे हे कळतंय ना तुम्हाला? हां, हे जर ठेवलं असतं दुकानात तर जमतंय संतांनी, मग ते नाही. पण भुक्ती मुक्ती फुकाच सारे. पण महाराज तुमच्याकडे येतं एवढं कुठून? येतं कुठून? तो कोबराय म्हणतात, समुद्रातून 20 मोठ्या टाकणार तर 50 मोठ्या टाका, किती वेळानं पाणी निघेल समुद्राचं? निघणारच नाही. म्हणजे जगद्गुरु तो कोबराय म्हणतो, तू का म्हणे पोते देवे भरले. मग देव काय? देवा तू कृपा करुणा सिंधू. पर देव कृपा करुणेचा सिंधू आहे. कृपा कृपाळू कृपाळू म्हणजे काय? व्याकरण करणे चिंतन केले बरं का, कृपां पालयती इति कृपाळू. ज्यांच्याकडे कृपा ओतोप्रोत भरले, देवभक्त हा सिंधू आहे. सिंधू म्हणजे समुद्र बरं का. समुद्राला सीमा असते पण सागराला सीमा. तुम्ही संत सारे कृपेचे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा संतांच्या चरणाच्या ठिकाणी खूप मोठा लाभ आहे. एक दृष्टांत सांगतो, भजन करा. विठ्ठल विठ्ठल इथं देव कोणाकोणाला पाहिजे? हात वर करा बरं. नकोय का देव? मावशी तुम्हाला नकोय? पाहिजे का? मी सांगतो ते उपाय करायचा. फार सोपं देवाला घेणं करून. जंगलामध्ये जायचं, झोपलेल्या वाघाचा केस काढून आणायचा आणि जो मणी धारण करतो सर्प, त्या सर्पाच्या डोक्यावरचा मणी आणायचा, त्या केसामध्ये गुंफायचा आणि ते गळ्यामध्ये घालायचा. बस तुम्हालाच देव भेटला. बघा माझं बोलणं कळायलं का?
झोपलेल्या वाघाच्या मिशीचा केस काढून आणायचा, मणी असल्या सर्पाचा मणी काढून आणायचा, ते ओवायचा आणि गळ्यात बांधायचा. बस तुम्हालाच देव महाराज, तुम्ही देव भेटायला चालला पाठवायला का देवाकडंच पाठवायला लागला आम्हाला. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर सहज सहज देवाची प्राप्ती. नाथबाबा बोलतो हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. एक दृष्टांत सांगतो, मतलब भजन करा, दृष्टांत सांगतो. विठोबा रखुमाई, सगळ्यात महत्त्वाच्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जर काय असेल तर ती पहिली वासना जळणं महत्त्वाचं आहे. कालेच्या प्रमाणामध्ये एक प्रमाण येऊन जातं बरं का, घेतात सहसा कालेला प्रमाण, ते वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय, वासना कशी आहे, वढाळ गाय वढाळ गाय, या वासनेनं जन्म घेणे लागे वासनेच्या. म्हणून वासना ही काय आहे, वाईट आहे. मग ही वासना जर नष्ट करायची असेल तर एकमात्र संतांच्या पायापाशी आश्रय एवढंच काय आहे म्हणजे साधन आहे. बाकी साधना काही करा, नामस्मरण करा, नामस्मरण करायला गेली कीर्तनात उभा राहा, कीर्तन करा, मनामध्ये वासना. आजकाल ह्याच क्षेत्रामध्ये जास्त चाललंय वासनेचं, म्हणजे बाकीची नाही, पैशाची वासना असेल कशाची चालू आहे, 5,000 दिले नाही नाही पुरत नाही हो, अजून 2,000 वाढवा की म्हणजे तुम्हाला मागणार नाही बरं का, हे ह्या फक्त मराठीला नाही मागणार मी, हे ह्या ते आमचं तिकडचं चालू आहे, हेकडचं काही नाही. हे वासना जागृत, वासना म्हणजे काय तीच वासना नाही, वासना म्हणजे मनामध्ये अनेक काय होणं, इच्छा जागृत होणं त्याला वासना म्हणतात. कुठलीही इच्छा असू द्या मग, पण ती जर वासना हरिरूप झाली तर संत होता येतं. विठ्ठल आता संत हरिरूप वासना होणं म्हणजे काय, काय नाही, आपल्या मनामध्ये वासना निर्माण होण्याची, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करणं, ही वासना जर निर्माण झाली, समजायचं तुम्ही हरिरूप वासनी झालात, आपल्या मनामध्ये संतांना भेटायची इच्छा झाली, आपल्या मनामध्ये भगवंताला भेटायची इच्छा झाली, समजायचं तुमची वासना काय झाली आहे, हरिरूप झाली आहे. ती वासना जर आपल्याला मिटवायची असेल तर एक भक्तविजय नावाच्या ग्रंथामध्ये एक दृष्टांत येऊन जातो, कबीरदास महाराजांचा चिंतन येऊन जातं कबीरदास महाराजांबद्दल, की कबीरदास महाराज हे मोठे वारकरी भक्त होते. तुम्ही म्हणाल कबीरदास महाराज काशीला वारकरी पंढरपूरकडं काय संबंध, नामदेवराय ज्ञानोबराय कुठपर्यंत गेलं तर गुमानपर्यंत गेलं, गुमान पंजाब, त्या पंजाबच्या ते गुरुग्रंथ साहेबामध्ये कितीतरी अभंग नामदेवरायचे आहेत. आज ते आपण नामदेवरायला संत तर म्हणतो पण तिकडचे लोक भगवान नामदेव म्हणतात, नामदेवरायला देवच म्हणतात. ही संतांची ताकद आहे. बरं देव म्हणलं यात काय अडचण आहे का, देवते संत देवते संत निमित्त त्या. तसं फिरत फिरत वारकरी काही गेले, 5 वारकरी कबीरदास महाराजांकडे गेले आणि कबीरदास महाराजांना म्हणले महाराज खूप थकून आलोत, तसं आम्ही सगळे वारकरी थकून आलोत 8 तासाच्या प्रवासानं. बरं लांबून कुठं आमचं टोकय, तुळजापूर टोकय, एक कोल्हापूरचं टोकय, डिस्टन्स किती 350-350 किलोमीटर, थकून आलोत पण इथं आल्याबरोबर मूडच फ्रेश झाला आमच्या सगळ्या वारकऱ्याचा. हे वातावरणच असं आहे, थोडं घामानं तर बेजार होते तर सकाळी 7 पण असू द्या, चलू द्या, काय नसतं, घाम आल्याशिवाय जरा नाचल्याशिवाय अंगात घाम येत नाही. हां नाचावं तर कुठं नाचावं, नाचू कीर्तनाचे आओ लग्नात, कुणी बी नाचतं, भूत बी नाचत लग्नात, वेताळ बी नाचत लग्नात, बरोबर आहे का, खोटं नाही बोलत, भूते वेताळे नाचती. मग आता लग्नात नाचायचो का कीर्तनात नाचायचं हे तुम्ही जे जिथे ठरवा. लग्नात नाचलं की ती भूत होती ती आणि कीर्तनात नाचलं की देव नाचला देव. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर जनी म्हणे ज्ञान देवा. हे वारकरी संप्रदाय फार मोठं वैभव, इथं नाचता येतं, आनंद घेता येतं, अश्रू हे नयने निरलोटे कंठी प्रेम, ही अवस्था सर्वोच्च अवस्था काय आहे,
परमार्थाची आहे. तसं कबीरदास महाराजाकडे पाच वारकरी गेली, म्हणले महाराज खूप थकून आलोत, थोडं काहीतरी जेवायला मिळेल का? म्हणले ठीक आहे. आणि हे वारकऱ्याला बसवलं आणि आतमध्ये आवाज लावला, होय ग पाच वारकरी जेवायला आले तर मिळेल का? आता जे अस्तर म्हणले असते घरात नाही दाना असं काहीतरी आहे ते मला काही येत नाही. तसं ते स्वतः कबीरदास महाराज पाच दिवस उपाशी होते, त्यांची पत्नी आठ दिवस उपाशी होती, आणि त्यांचा कमाल नावाचा मुलगा चार दिवस झाला उपाशी होता. कबीरदास महाराजाला हळूच आत बोललं पत्नीनं, म्हणले होय हो तुम्ही जेवायला म्हणता पण वारकरी घरात धान्य नाही, तुम्हाला तर माहिती आहे. म्हणजे काहीतरी व्यवस्था करतो, पण एक नियम आहे शास्त्राचा, भोजन काळाच्या वेळेस मध्यान्ह काळाच्या वेळेस जर आपल्या घरी अतिथी आला आणि आपण जर त्याला विनमुख पाठवलं तर आपलं सगळं पुण्य आणि संचित घेऊन जातो तो, आणि त्याचं पाप आपल्याकडे सोडून जातो. म्हणून माध्यान्ह काळाच्या वेळेस कुठल्याही अतिथीला, माध्यान्ह काय कधीही अतिथी येऊ द्या, आपला तर धर्मच आहे अतिथी देवो हा. त्याच्यासोबत एक धर्म आहे आपला, वृक्ष लागवड करणं हा आपला. आजकाल जर वृक्ष लागवड जर झाली नाही, आता मी आम्ही हायवेनं आलो, फार वाईट वाटलं काल रात्री येताना, कितीतरी वृक्ष हायवेसाठी तोडले गेले. तर वृक्ष संवर्धन जगद्गुरु तुकोबारा वेडे नव्हते, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, आपण तो धर्म जोपासला पाहिजे. कमीत कमी इथं जेवढे बसले आहे सगळे, यांनी इथून कीर्तनावर जाताना एक संकल्पच करायचा की मी गेल्यानंतर 10 तरी वृक्ष काय करेल, पावसाळ्याच्या तोंडाला लावेन. आमची एक टीम आहे, आता मोठेपणा म्हणून वगैरे काही नाही, पण महाराष्ट्राचा आता संबंध महाराष्ट्र हा बघणार आहे. सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना माझी ही विनंती आहे, जर वृक्ष लावले तर व्यवस्थित पाऊस पडणार आहे. आमच्याकडं उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 15 दिवसाला पाणी आहे, एकदा टँकर येतं 15 दिवस ते पाणी पुरवावं लागतं. जर ही अवस्था पुढच्या वर्षी जर येऊ द्यायची नसेल तर काय करा, प्रत्येकाने कमीत कमी 10-10 वृक्ष लावा, आणि त्याचे जर वृक्ष लागले ते जर आले तर आपल्या नातेवाईकाला मित्राला सांगा तुम्ही 10-10 वृक्ष लावा. असं वृक्षवल्ली काय होईल, आम्हा सोयरी होईल आणि पावसाचा पाऊसच पडत जाईल. मुद्दा इथे माझा तसं अतिथी देव भव हा कबीरदास महाराजांचा धर्म होता. भगवान म्हणले ठीक आहे, काही काळजी नाही. सावकाराकडे गेले, महाराज म्हणायला लागले, म्हणले सावकार पाच वारकरी आले तुझे बायला, जरा धान्य देता का? म्हणले मला विचारून बोलले का वारकरीला? म्हणले नाही. मग देऊ कसं, काहीतरी दे. म्हणले महाराज माझ्याकडे काहीच नाही देण्यासारखं. नाही नाही, काहीतरी दिल्याशिवाय मी काहीतरी देणार नाही तुला. म्हणले काय इच्छा आहे तुझी? म्हणले एक इच्छा आहे. काही नाही. तुमच्याकडे पैसा नाही? म्हणले नाही. मुद्रा नाहीत? नाही. मग एक काम करा, तुमची पत्नी एक दिवस माझ्याकडे ठेवा रात्री. आता कसलं मोठं हे संकट पडले बघा. मी नेहमी सांगत असतो कीर्तनाच्या प्रवचनाच्या भागवताच्या माध्यमातून, संत चरित्र भगवंताचे चरित्र फक्त वाचायचं नाहीत, त्यांचं अनुकरण करायचं. त्यांनी जसे जसे परिस्थितीला सामोरं गेलं त्यांच्या चरित्रातून ते शिकायचं की आपण त्या परिस्थितीला काय करू, सामोरं जाऊ. एक हिंदीमध्ये पद येऊन जातो, मुस्कुरा कर गम का जेहरा जिसको पीना आ गया, ए हकीकत है जहा मी उसको जीना आ गया. भागवतामध्ये भजन म्हणताना एक गोड पद येतं बरं का, दोनच लाईनी ऐकवतो. ज्या परिस्थितीमध्ये असाल त्या परिस्थितीमध्ये भगवान परमात्म्याचं चिंतन करा. जिस देश में जिस भेष में परिवेश में रहो, राधा रमन राधा रमन राधा रमन कहो. ज्या परिस्थितीमध्ये असाल त्या परिस्थितीमध्ये भगवान परमात्म्याचं चिंतन करा. कबीरदास महाराज म्हणले काही अडचण नाही, ठेवतो. पाच आता पत्नी ठेवायची होती, मग पाच ऐवजी 8 माणसाचा शिदा घेतला असतं काय बिघडलं असतं का? काही बिघडलं नसतं, पण 5 माणसाचा शिदा घेतला. घरी आले, स्वयंपाक केला, खाऊ घातलं आणि वारकरी निघून गेले. वारकरी निघून गेले आणि निघून गेल्यानंतर काय झालं, कबीरदास महाराज ढस 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 रडायला लागले. कबीरदास महाराज रडायला लागल्यानंतर पत्नी म्हणली काय झालं, तुम्ही उपाशी आहेत मी उपाशी म्हणून रडायलात का? म्हणले नाही, तुला सावकाराकडे एक रात्र जायचं आहे. म्हणजे त्यात काय एवढं, कबीरदास महाराजांनी बाहेर पाऊस चालू होता म्हणून पत्नीला खांद्यावर घेतलं आणि काय केलं, त्या सावकाराच्या दारात सोडलं. किती बिकट परिस्थिती, स्वतःच्या बायकोला दुसऱ्याच्या हवाली करणं याच्यापेक्षा बिकट प्रसंग दुसरा कुठला नाही. संताच्या जीवनामध्ये तापलेलं जीवन असतं संताचं, कधी संसाराचे घाव बसतील काय सांगता येत नाही. म्हणून कबीरदास महाराजांनी पत्नीला सोडलं. कबीरदास महाराजांनी निघून गेले, सावकाराच्या पत्नीने हाक मारली, महाराज उघडा दार आले मी. म्हणले बाई तिथं पाणी ठेवले, बादली पाय धुवून घ्या, साडी बदला. म्हणले काहीच भिजलं नाही माझं. म्हणले काय झालं, वर शेषानं फणा धरला होता आणि कबीरदास महाराजांनी काय केलं तर मला खांद्यावर बसलं होतं, नखसुद्धा भिजलं नाही आणि अंगसुद्धा भिजलं नाही. म्हणले आता हे दोघं कुठं आहेत? म्हणले कबीरदास महाराज गेले आणि शेष कुठं आहे? म्हणले आहे की माझ्याजवळच.
आता भगवान परमात्म्याने विचार केला साधूच्या पत्नीचं रक्षण करायला द्यायचंय म्हणून मोठ्या शेषाचं रूप धारण केलं आणि कबीरदास महाराजांच्या पत्नीपाशी निमिषार्धात पोचले. त्या सावकारानं बघितलं जे काम वासनेनं गरम झालता का ते पार आईस्क्रीमच झाला सावकार आणि पळत 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 गेला आणि कबीरदास महाराजांच्या पत्नीच्या चरणावर लागला आणि म्हणला तो माय मिले करू हो इथंच आहे. संतांच्या चरणाचा स्पर्श झाल्याबद्दल जी वासना जागृत झालती स्पर्शानं वासना जळून गेली. संत चरण रज लागता सहज मुळापासून जी तयार होणारी जी वासना आहे ती वासना जळून खाक झाली. वासना जळून खाक झाल्यानंतर पुढं सगळं सोपंच आहे. मग देव भेटतो मोक्ष प्राप्त होतो पण जी सगळ्याला कारणीभूत वासना आहे ती जळून खाक होते म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरे ना ज्ञानेश्वर. तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम पण यासाठी काय करावं लागल संतांचं दास व्हावं लागल. संतांचं दास का व्हायचं कृपया दान केले संते कल्पांते हे सरीना म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय संतांची सेवा देवाच्या सेवेपेक्षा चांगली आहे. देवाची सेवा केली फक्त देवालाच पावते पण संतांची सेवा केली संतांनाही ती पावते आणि देवालाही पावते म्हणून संतांच्या सेवेमध्ये दोन्ही ताकद आहे. तुकोबाराचा एक अभंग आहे बरं का पुढं जगद्गुरु तुकोबाराय म्हणता महाराज म्हणतायत की मला संतांची संगती अखंड राहू दे अखंड जया तुझी प्रीती मज दे तयांची संगती मग मी कमळापती तुझा बाण आणि कंटाळा काय कराल पडोनी राहीन तये ठाई उगाच संतांची पायी वास. संतांच्या चरणाचा मला भ्रमर व्हायचे म्हणून मी काय करतो म्हणजे संतांच्या चरणाचे लाभ सांगतो. मला अनुभव आले तर अनुभव आले अंगा ते या जगा तू का म्हणे चाकून सांगीन मज अनुभव आहे अंगी म्हणून मी तुम्हाला सांगतो हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आसवरिणा तुकाराम तुकाराम. हातवर करून टाळ्या वाजवा तुकाराम तुकाराम. हा हा Ah
हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु रामानंद महाराज सद्गुरु गुंडा महाराज की भारत माता की संत गुरु बाका का महाराज की। तर मंडळी आजच्या भागात आपण इथेच थांबतोय, उद्या पुन्हा भेटूया, पण तोपर्यंत अध्यात्माची साथ सोडू नका। बोला जय जय राम कृष्ण हरी।